संचारबंदी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहे, मात्र 21 दिवसांचा लॉकडाऊन केल्यामुळे त्याचा तुटवडा जाणवेल म्हणून नागरिकांची या दुकानांवर गर्दी उसळत आहे. नागरिक एकमेकांच्या संपर्कात येऊन कोरोनापासून मुक्ती या उद्देशालाच तडा गेला आहे. यावर पर्याय म्हणून आता जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार यांनी व्यापारी असोसिएशनची बैठक घेतली. प्रभाग आणि वार्ड निहाय जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा दिली जाणार आहे. यासाठी स्वयंसेवक आणि महानगरपालिकेची मदत घेतली जाणार आहे. या स्वयंसेवकांचे क्रमांक येत्या 24 तासात समाज माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविले जाईल. त्यांना संपर्क केल्यानंतर ते घरपोच वस्तू पोहोचवून देतील, असे खेमनार यांनी सांगितले. दरम्यान जे बाहेरगावचे आणि ज्यांच्या घरी जेवणाची सोय नाही अशांसाठीही आनंदाची बातमी आहे. संचारबंदीत शहरातील हॉटेल रेस्टॉरंट बंद होते. आता उद्या शुक्रवारपासून सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत ते उघडे असतील. मात्र येथून केवळ पार्सल नेण्याची किंवा घरपोच खाद्यपदार्थ पोहोचविण्याची मुभा दिली जाणार आहे. जीवनावश्यक वस्तू पुरविण्याची साखळी खंडित होऊ नये यासाठी येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेट्रोल उपलब्ध करून दिले जाईल, असे खेमणार यांनी स्पष्ट केले. जास्तीत जास्त लोकांना, ग्राहकांना होम डिलिव्हरीचा ऑप्शन आपण उपलब्ध करून देत आहोत. त्यासाठी आपण स्वयंसेवकाच्या मदतीने आणि महानगरपालिकेच्या मदतीमधून प्रत्येक वॉर्डमध्ये किंवा प्रत्येक कॉलनीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने होम डिलिव्हरी करता येईल यासाठी लवकरच येत्या 24 तासामध्ये आपल्याकडे आपल्या एरियाशी संबंधित नंबर हे सोशल मीडियावर उपलब्ध होणार आहेत, होर्डिंग्सवर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी कृपया या व्यवस्थेचा लाभ घ्यावा आणि घराबाहेर पडणे टाळावे. आपण जे बाहेरगावचे किंवा ज्यांच्या घरी जेवणाची सुविधा नाही आहे अशा लोकांसाठी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सला आपण त्यांच्या नियमित वेळ म्हणजे 11 ते 5 नंतर सुद्धा उघडे ठेवण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. मात्र त्या ठिकाणी खाण्याची मुभा असणार नाही. आपण त्या ठिकाणी जाऊन वस्तू पार्सल घेऊ शकता किंवा त्यांना होम डिलिव्हरी करण्यासाठी आपण मुभा दिलेली आहे. आणि त्याच पद्धतीने जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत, गव्हर्नमेंटचे कर्मचारी आहेत, शेतकरी आहेत किंवा ह्या सगळ्या जीवनावश्यक सेवा पुरवणारे जे काही सप्लाय चेन मधले कर्मचारी कामगार वर्ग आहेत, या सगळ्यांना पेट्रोल देण्यासंदर्भात आपण पेट्रोल पंप धारकांना आज सूचना दिलेली आहे.